आणि मग जरा महाविकास आघाडीच्या सभा थांबवल्या. का थांबवल्या तुम्हाला कल्पना आहे? राजकीय स्वार्थासाठी त्यांनी धर्माचा आधार घेतला आणि एक मोठा मेळावा तिकडे भरवला. स्वतः एसी तंबूत बसले, स्टेजवरती गारेगार होतं, पण माता भगिनी सगळ्या उन्हामध्ये तळमळत होत्या, त्यांना पाणीसुद्धा नव्हतं आणि होऊ नये तेच घडलं. तुम्ही अशा घोषणा देतात आणि आगे बढू सांगतात, मला बोलायलाच हवा मिळत नाही, आगे बढेंगे कैसे. नाही, हा सगळा जल्लोष बघितल्यानंतर कोण म्हणते इकडे शिवसेनेची ताकद नाही? नाही, एवढ्या आवाजावरती लोकांना कळले आपली ताकद आहे. मी आज अमरावतीतल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून तुम्हाला भेटायला आलेलो आहे. मी आता हा पाऊस जो आता सुरू होईल, पहिलं म्हणजे आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो की अजूनही पाऊस रुसलेला आहे, माझ्या शेतकऱ्यांनी पेरणी वगैरे केलेली आहे, पण लवकरात लवकर त्याला पाहिजे तसा पाऊस येऊ दे, नाहीतर त्याची पेरणी वाया जाईल आणि पुन्हा ते सगळं दुष्टचक्र आहे, कर्जाचा डोंगर त्याच्या डोक्यावरती वाढत जाईल आणि मग पुन्हा या सगळ्या आत्महत्या वगैरे ते वाढतच जाणार. म्हणून मी पहिला आई जगदंबेला प्रार्थना करतो आपल्या सगळ्यांच्या वतीने की लवकरात लवकर पाऊस येऊ दे आणि माझ्या बळीराजा त्याच्या चेहऱ्यावरती हास्य फुलू दे. या माझ्या तुमच्या भेटीचा अर्थ हा एकच आहे. जरा 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 थांबा, वाद घालायचा असेल तर बाहेर जा. कोण येते? कोण येते? कोण येते? त्यांना बाहेर घेऊन जा. हा, बसून घ्या. त्यांना बाहेर जा दादा, आपण प्लीज बाहेर जा, प्लीज बाहेर जा. हा, मग बसा तुम्ही खाली. नाही, मध्ये माझ्या लोकांच्या मध्ये येऊ नका, तुम्ही माझ्या लोकांच्या मध्ये येऊ नका. प्लीज बाहेर जा, प्लीज बाहेर जा. चला बसा, बसा सगळ्यांनी. ठीक आहे, ठीक आहे, चला बसा. नाही असू रे, लोकांच्या आणि माझ्या मध्ये येऊ नका, माझ्या आणि माझ्या कार्यकर्त्याच्या मध्ये येऊ नका. बसा बसा सगळेजण बसा. चला बसून घ्या सगळ्यांनी. नाही तुम्ही तुम्ही सगळे जा, बा जा. हा बसा. मुंबईमध्ये मी कार्यकर्त्यांशी भेटत असतो, बोलत असतो, पण मुंबईच्या बाहेर तुम्ही सगळेजण मातोश्रीवरती येत असता त्यांच्याशी मी बोलत असतो, पण या पावसाळ्यामध्ये मी असं ठरवलं की आता जाहीर सभा तर काय घ्यायच्या नाही आहेत. तसं पाहिलं तर आपली नागपूरची एक महाविकास आघाडीची सभा झाली आणि त्याच्यानंतर आपण एक मुंबईची घेतली आणि मग जरा महाविकास आघाडीच्या सभा थांबवल्या. का थांबवल्या तुम्हाला कल्पना आहे? की तिकडे मुंबईच्या बाजूला जे घडलं ऐन उन्हामध्ये, तळपत्या उन्हामध्ये, हे सगळे महाविकास आघाडीतला उत्तर देणारे मोठे नेते त्यांच्या स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी त्यांनी धर्माचा आधार घेतला आणि एक मोठा मेळावा तिकडे भरवला, करोडो रुपये त्याच्यावरती खर्च केले, श्री सदस्य, स्वतः एसी तंबूत बसले, स्टेजवरती गारेगार होतं, पण माता भगिनी सगळ्या उन्हामध्ये तळमळत होत्या, त्यांना पाणीसुद्धा नव्हतं आणि होऊ नये तेच घडलं. 15-1 बळी हे सत्तेच्या लोभापायी घेतले गेले. तेवढा मी काही निर्घुण नाही आहे, अजिबात नाही. ती घटना घडल्यानंतर आपण त्या सभा थांबवल्या आणि आता पुन्हा सुरुवात तर करायची आहे, पण पावसाळ्यामध्ये येता जाताना कोणाला त्रास होऊ नये म्हणून मी असं ठरवलं की हा जो पावसाचा मौसम आहे त्या सीझनमध्ये माझ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना भेटावं, त्यांच्याशी बोलावं. काही जणांशी मी जिथे आता म्हणजे काल अमरावतीला होतो, रेस्ट हाऊसमध्ये पण काही प्रमुख पदाधिकारी आले होते, त्यांच्याशी बोललो आणि तिथेही मार्गदर्शन केलं. तत्पूर्वी दिग्रजला पोहरादेवीचं दर्शन घ्यायला गेलो होतो, दर्शन घ्यायला गेलो होतो, पण तिकडे जवळपास छोटी एक सभाच झाली. लोक आता थांबलेत, वाट बघतायत. कर्नाटकामध्ये जे काही घडलं, आम्ही येताना गाडीमध्ये बोलत होतो, अरविंद सावंत होते, विनायक राऊत होते,
एक पूर्वी एक आशा होती, आता सगळेजण म्हणजे काल परवापर्यंत आपल्यासोबत जे बसले होते ते आता पलीकडे गेलेत आणि त्यांना अचानक साक्षात्कार झाला की जो काही विकास घडतो आहे तो त्यांच्याचमुळे घडतोय. कालपर्यंत शिव्या देत होते, आता अचानक विकास पुरुष झाले. हा त्यांचा स्वतःचा विकास होतोय, देशाचा कुठे विकास होतोय? पण हे सगळे जे काही विकास पुरुष आहेत, आता मला एक क्षण आधी विश्वास बसला नाही कानावरती, मी अंबादासना परत विचारलं काय म्हणून गहाण काय ठेवलं, ते बोलले गावठी कट्टा. कट्टा गहाण टाकला जातो आणि त्याच्यावरती पैसे दिले जातात. म्हणजे माझ्या शेतकऱ्याला जर कर्ज पाहिजे असेल तर त्याची जमीन, घर, पत्नीचं मंगळसूत्र गहाण त्याला टाकावं लागतं आणि इकडे गावठी कट्ट्यावरती पैसे देणारी अवलाद या नागपूरच्या गृहमंत्र्यांच्या गावामध्ये काय ह्याला दुर्भाग्य म्हणायचं नाही तर काय म्हणायचं? संताप संताप येतो तो याचसाठी येतो, माझी खुर्ची काढून घेतली म्हणून नाही. पण तुम्ही जी खुर्ची उभवतायत त्याच्यामध्ये नुसती ही नासलेली रक्तपिपासू ढेकणं तयार होत आहेत ह्याचा तुम्ही काही अंदाज घेताय की नाही? आता देवेंद्र फडणवीस आपले माननीय उपमुख्यमंत्री, काय त्यांच्यावरती बोलायचं? त्यांची हालत अशी विचित्र झालेली आहे, त्यांची हालत अशी झाले सहनी होत नाही आणि सांगता येत नाही. काय झाले? नाही काही नाही, काही नाही, काही नाही. पण झाले काहीतरी नक्की, पण सांगण्यासारखं नाही आहे.